इथे की आफ्टर दिस पर्टिक्युलर रिपोर्ट अँड काउन्सिलिंग तुम्हाला काय वाटतं आहे? व्हॉट यू वॉन्ट टू से? रेकॉर्डिंग आहे का? तेच स्ट्रेंथला स्ट्रेंथवर फोकस करायचं, वीकनेसला इम्प्रूव्ह करायचं. How did you find the test? Quite खर तर मला असं वाटत होतं स्टार्टिंगला की हे माझ्याच सुरू आहे पण स्टार्टिंग एक फेज पर्यंत, मग नंतर झालं की गुड, म्हणजे इम्प्रूव्हमेंटला स्कोप आहे. म्हणजे आजच्या टॉप कॉम्पिटिटिव्ह याच्यात आपल्याला आपल्या पोरांना जितके इम्प्रूव्ह करता येईल आणि जर त्याला आपल्याला काही बेस मिळाला तर त्याच्यावर आपण करू शकतो. सो यू फाइंड इट इज 80-70% विथ वॉट शी इज अप टू, लाईक 80% इट मॅचेस. ओके. आणि नाव अजून असं वाटतं की ह्यात अजून काहीतरी असं असायला पाहिजे, म्हणजे वेअर यू आर लाईक की थोडंसं इम्प्रूव्हमेंट, स्कोप ऑफ इम्प्रूव्हमेंट, किंवा या टेस्टमध्ये अजून हे पण असायला पाहिजे होतं की बा मला की ऑर इट इज अप टू युअर सॅटिस्फॅक्शन ऑर मोर दॅन युअर सॅटिस्फॅक्शन. अजून काहीतरी असा विचार नाही केला, नंतर आला तर बघू नक्कीच. आणि आणि आईला काय म्हणायचं? याच्यासोबत हे जसं आहे तसं भविष्यात पण असायला पाहिजे. जसे फिंगरप्रिंट वगैरे हाताचे पण पूर्ण प्रिंट घेऊन तुम्ही ब्रेन मॅपिंग प्लस हे कुंडली बनवली असेल, कुंडली पण त्याच्यासोबत दोन्ही रिलेट करून की नक्की ती कुठल्या याला हे करू शकते असं काहीतरी करायला पाहिजे. पण आता आपल्याला कळलं ना एबिलिटी, ते भविष्याचा तो एक पार्ट वेगळाच असतो, कोणी मानता कोणी नाही, ते प्रत्येकावर डिपेंड आहे. पण यात हे खूप चांगलं आहे की इट्स ऑल डिपेंड युअर ब्रेन की नक्की तुम्ही कुठल्या पोझिशनवर आहे. जसं मला आतापर्यंत मी वाटत की नाही अगदी त्याची फ्लेक्झिबिलिटी आहे, मी तिला मी या लाईनलाच टाकायला पाहिजे. पण आता मी क्लिअर झाले की नाही फिजिकली म्हणजे तिला जर जिमनॅस्टिकमध्ये आहे वगैरे ते तिच्यात तेवढ्या पुरती मी करायला पाहिजे. पण आता नक्कीच जाऊन तिला नक्की म्युझिक क्लास मध्ये टाकून नाही, इफ शी इज विलिंग आय हॅव रेकमेंडेड, बट इफ शी इज नॉट विलिंग, इफ शी वॉन्ट्स टू गो फॉर सम अदर क्लासेस, नो इश्यूज. लाईक बट हे ठेवा बॅक ऑफ द माइंड की कुठेतरी तिथे तो एक्सपोजर एक तिला एन्करेजमेंट घरच्या घरी राईन म्हणणे वगैरे, म्हणजे नॉट अ स्ट्रॅटेजिक क्लासेस बट एक एक्सपोजर आणि तिला बोलतं करायला कम्युनिकेबिलिटी वाढवायची आपल्याला. तशीच शी इज गुड ॲट, म्हणजे शी गोड बोलते तर बोलते ती व्हॉइस. मला म्हणजे खूप जण रेफर करतात म्हणतात पण की की सॉफ्ट आहे की गोड बोलते तर तिला बेसिक इंटेलिजन्स चांगलं आहे म्युझिक इंटेलिजन्स, म्हणून ती जी बोलते मी ते मग बोलणारच होती की ही गोड बोलते असं कोणी म्हणतं का किंवा तुम्हाला वाटतं का? मला नेहमीच म्हणतात सो दॅट इज बिकॉज ऑफ हर व्हेरी गुड म्युझिकल इंटेलिजन्स. सो स्पोर्ट्स मध्ये स्पोर्ट्स मध्ये अग्रेसिव्ह नाही राहू शकत, जर ती परफॉर्म करू शकते तर करू शकेल तर करू द्यायचं अप टू, पण त्यात आपण प्रेशर किंवा खूप फोकस्ड आणि त्याच्यावर खूप म्हणजे असा बा आपण खूप प्लॅन करून ठेवले किंवा खूप बेटर नॉट, म्हणजे जर करते ती टिल द टाइम शी इज परफॉर्मिंग गुड, बट देन ते समजून घ्यायचं की ते तिच्या पोटेन्शियलच्या बळावरती करते, म्हणजे तिच्या मेहनतीच्या बळावर, नॉट बिकॉज ऑफ व्हॉट शी हॅज. काही गोष्टी तिच्यासाठी एफर्टलेस आहे, दॅट आय हॅव टोल्ड. आणि अद्विताला काय म्हणायचंय? म्हणायचंय का काही? तुला बोल ना तू, तुला काय म्हणायचंय? मग आपण काय शिकलो आज 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 काय शिकलो, काय करणार अद्विता? दोन गोष्टी लेफ्ट हँडनी आणि राईट हँडनी काय पण एक गोष्ट दोन्ही हाताने करून बघायची. अजून काय केलं नाही विचार, आपण विचार काय काय केला
तुला काय काय वाटलं?